नमस्कार मराठी रेसिपी वर्षा किचनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण मटर पुलाव बनवणार आहोत तर हा पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका भांड्यामध्ये चार चमचे मोहरीचं चा तेल गरम करून घेतलं आहे पुलाव आपण रिफाईंड ऑइलमध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा बनवू शकतो तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहेत यासाठी इथे मी चार ते पाच काळी मिरी पाच लवंग दोन मोठी वेलची फोडून घेतले पाच हिरवी वेलची दोन दालचिनीचे तुकडे एक तमालपत्र एक चमचा जिरे आणि दोन चक्रीफूल घेतलेत हे आपण तेलामध्ये घालूयात आणि छान परतून घ्यायचंय दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं यामुळं या, या मसाल्यांचे चव जे आहे ती तेलामध्ये उतरली जाते मसाले भाजून झाले की आता या मुझा? यामध्ये दोन लाल मिरची मी घालणार आहे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता लाल मिरची चव खूप छान येते म्हणून मी इथे लाल मिरची वापरली आहे यानंतर यामध्ये एक कांदा घालायचा आहे कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घेऊयात कांदा लवकर भाजावा यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे मिठामुळे कांदा असो वा टोम टोमॅटो असो लवकर भाजले जातात यामुळं या, या ठिकाणीच मी ते मीठ वापरते कांदा भाजून झाला की एक टोमॅटो यामध्ये घालायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये अर्धा कप वाटाणे घालायचे वाटाणे सुद्धा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे हे बघा वाटाणे आता व्यवस्थित असं भाजलेत वाटाणे भाजून झाले की यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे कोथिंबीर सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा कप तांदूळ घेतलेत मी तर यासाठी इथे आपल्याला एक कप पाणी वापरायचं आहे पाणी घालून घेतलंय आता याला छानशी उकळी येऊन द्यायचे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत अर्धा लिंबूचा रस घातलाय मी यामध्ये पाण्याला उकळी आली आहे आता आपण यामध्ये तांदूळ घालूयात तांदूळ धुवून मी अर्धा तास भिजत ठेवलेले पाण्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर आपल्याला एकदाच हे तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत सारखं सारखं याला हलवत हलवायचं नाही नाहीतर तांदूळ तुटले जातात बासमती तांदूळ इथे मी वापरलेले आहेत आता सगळ्यात शेवटी इथे मी वरून कसुरी मेथी घालणार आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आता झाकण लावून आपण पंधरा ते वीस मिनिट मंद गॅसवर हा हा पुलाव शिजू द्यायचा आहे हे बघा वीस मिनटं झालेली आहेत पुलाव आपला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुटसुटीत असा पुलाव तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर पुढे जे बेल ऐकॉन आहे सुद्धा क्लिक करा त्यामुळे मी ज्या रेसिपी अपलोड करते याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझ्या कोणतीही रेसिपी मिस नाही करणार